साल भर। अरे कुठे जाते जवारी जाते कुठे जाते अरे काय नाही ती बरं तिकडे बी आपल्याला बोलायला बसा भेटत नाही ना येडं निवांत बसू आपण संध्याकाळपर्यंत हलायचं नाही आता संध्याकाळपर्यंत मग गप्पा छप्पा बस इथं बस बसू बस। अरे वल्लच वाहणार ती आता बस वल्लत म्हणजे ती मस्त गार लागत ना बरं मी काय म्हणतो मी काय म्हणतो किंवा मनासारखं झालं का नाही आता दिली बायको काढून मग आता दोघं मोकळं झालं का नाही कोणाला बी यायचं नाही हवाय मी लपडा करायचं बरं कसं करायचं माहिती का उदासीना करायचं उदासीना उदासीना चोरून लपून करायचं नाही ना बरं चोरून काय करते चोरून लपून काय भेटत एक ना एक दिवस तरी ते उजाडा मध्ये येणार ती किती जाखून ठेवलं ना ते उजाडते ते उजाडत ना माणसाने किती फसवलं ना तर ते शेवट येतच फक्त बियाचं कोणाला तुझ्या भावाला आणि माय म्हातारीला माय म्हातारीला बिया कर मा बावले डेंजर फक्त त्याच्या नजरेच्या त्याला कळून द्यायचं नाही फक्त आपल्याला पुढे बाकी सगळ्या गावाला कळू दे गावाला कळल्यावर मा भावाला कळणार नाही का त्याच्या पोत सांगतेस का ना बाबा पोत बरं जाऊ दे बरं मी तुला आवडतो का नाही कोणाला तुला मी आवडते का अरे तू आवडते मी तुम्हा कलीजा आहे कलीजा आहे तुया करता मी तीन बायकांना टीचर दिला तुया करता तीन बायकांना हा म्हाताऱ्यांना तीन बायका केल्या पण तुझ्यामुळे ना मी त्या बायक पाहिलंच नाही पाहिलंच नाही नाही आले तसेच गेल्या आल्या तसेच गेल्या तसेच गेल्या मग मी तीन नवरे केले तुझ्यावर काय झालं नाही तू काय झालं का नाही काय एका बायकोला हात नाही लावला तर मी माझ्या नवऱ्यांना काय हात लावून दिले तू कुरीच आहे बा मी कोर्राच आहे कोर्रा काटा कोर्रा काटा मग मला तेच आवडत कोर्रा काटा बरं मी काय म्हणतो काय आता कवर गप्पा करते मग काय करायचं गप्पा नाही करायचं आता मग चाल ना मधून फिरून चाल कुठं मधी नाही नाही आता नाही जायचं मधी का बरं मला मुड आलं नंतर जाऊ मला आता मुड आलं तू काय नाही तू ना काय करते मावला नाही मुड हाप करते मुड हाप काय मुड हाप काय आता माझा मुड नाहीये तिकडं जायला मी काय आपण त्या दिवशी करायचं माग बसतो आणि तुला उठून पळत सुटली म्हातारा तिकडं खडबड करायला लागला म्हातारे काय काय करावं म्हातारे मारून टाको का काय करू मारून काय भेटणार ते म्हणजे अडचण आणते ना आपल्याला मग अडचण आण तर मग म्हाताऱ्याला मारून काय भेटणार का पण मी काय म्हाताऱ्या माझं रात्रीच बाहेर पूर्ण पडलं जडलं तर तुम्हाला काय तिथं जागा सापडत का चांगलं दुसरीकडे जागा पाहिजे अरे मावला मोडाचं पाणी झालं ना सगळा मोडा आपण गेला ना त्याच्यात मग मी काय करणार प्यायला इतका मूड मध्ये होतो इतका मूड मध्ये होतो म्हाताऱ्याला हाऊस आले उठला खडबड्या करायला लागला तर मी काय करू त्याच्यात काय नाही ते तुमचं ते पाठीमागचे जुनं घर आहे ते मोकळंच आहे ना त्याच्या बरं आधी त्याच्या आधी आपलं काम व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये काम व्हायला पण मग ते इकडून ती खिडकी उघडीच तिकडून ती खिडकी उघडीच रात्री जाऊ आपण त्याच्यामध्ये काय रात्रीच जाते एवढे मोठे मोठे त्याच्यात घुशी म्हातारा झोपून नाही द्यानार इकडे त्या घुशी झोपून नाही द्यानार पण मग आपला आड्डा कुठं तरी करणार एखादा आड्डा कुठं करावा बरं चुरूला पुणे ना एखंड आम्हाला जर पकडावलं तर कुत्र्याने कुठतील आपल्याला कुत्र्यावान मग बरं याकडे कसं सापडलं आपली हाय करते का लोक मा मग ही जागा फिक्स करून टाकू आपण इकडे कोणी येईन का सांगता नाही पण मग एखादा अरे तो भाऊन तर तिकडून जवळ 10-15 किलोमीटर ते इकडे का आले ती मा भावाचं लय लक्ष राहत माझ्यावर माहिती नाही लक्ष लावून पर आपल्या मध्ये कोण पाहत इकडे मधी कोण पाहत इकडे ना इकडे ना इकडे ते येतोय बिबट्या ना इकडे माणसं एवढी फिरते नाही कुठं या शिवारात या शिवारात हा काय होय लय बिबटे इकडे इकडे हा त्याच्यामुळे इकडे कोणी दिवस येतेच नाही रात्र तर विषय नाही दिवस सुद्धा येते नाही फक्त हा सगळं जंगल आपल्यालाच आणि जवळ सगळे आपल्याच नावाची आपल्याच नावाची हाय दुसऱ्याची पण मग कसं काय माहिती काय आपल्याच नावाची आपल्याला मजा करायला मजा करायला हाजा मजा करायची मी काय म्हणतो सकाळचं आलं का डायरेक्ट आंध्र पडलं तिकडून निघायचं आणि सकाळच्या आंध्रातच यायचं आणि त्यानं विचारलं का कुठे गेलती मला मैत्रीच्या घरी मैत्रीच्या घरी म्हणजे असं सांगू का मैत्रीच्या घरी जाऊन मुक्काम केला आता मला तर काय कोणी विचारत नाही मी संडेच आहे
मला मात्र विचारलं मला कुठं मला हमाल गेलो होतो एवढं काय मी असं मला विचारल्यावर मी काय सांगायचं मना मैत्रिणी कडे जाते मना मैत्रिणी हा मना मी ती जंप शिक शिवाय शिकते हा शिलाई मशीन मना मी क्लास लावला क्लास लावला ते मना सकाळी आला का आंधार होता आंधार होता आणि आंधार होता जी आला का मना ती त्या बायकली गर्दी राहते हा द्याचं डोकं काय लटकाला पटकं लावून त्याला काय एवढं सोपं आता डोक्याला लटकन फटकं लावायचं म्हटलं तर ते मला लय ना फटके पडते काय ते फटके काय तरी आयडा दुसरी सुचवायला मी काय म्हणतो मरते पण मी तुला बायको करून घेणार आहे बायको हा कुणी जर आलं ना त्याला सगळ्यात मान आवर आहे म्हणा घरचे का दारचे काय कोणते डायरेक्ट सांगू का मान आवर आहे दे ना पप्पी दे ना एक पप्पी दे ना पप्पी दे ना आता पप्पी घे पप्पी ला तुला काय काय चालू काय अरे तुला तीन नवरे करून दिले अरे काळ्या डुकऱ्या माग फिरून राहिली तुला किती वेळा सांगितलं जाऊन जाऊ नको याच्याकडे पण मला आवडत तू इज्जतीचा कचरा करते काय कुठं इज्जतीचा कचरा केला मला आवडत तुला एकदा वार्निंग काय आवडत होतं मग तू लग्न कशाला करती लग्न कशाला करते नाही सांग द्यायचं करून लग्न याशी सांग अरे काय यायच्या मधी टाकला दिसणार नाही हा काय झालं काय खराबी तू तुला सांगितलं ना मा बहिणीचं नाही अंगाला हात नाही लावा अंगाला हात नाही लावा सांग तुला सांगेल बोक्सून द्यायचं बोक्सून बोक्सून टाकी लागलं म्हणजे तू माझ्या बहिणीला करून तू बोक्सून टाकी तिच्या पाय नाही तीन बाय इकडे बाय काय तीन बाय काढून चुपचाप तीन बाय काढून दिली बाई मी कोणा बाई हा ती म्हणा तुला ती बोलली ती काढून दे हा आमचं शब्द कोयल होत आमचं पहिला बोलून तू त्याला बोलली बाय काढून दे बायका काढून द्या असा विषय नाही घातला मी तिचा माझ्या प्रेम आहे माझी जो प्रेम आहे प्रेमाला काय चाटी तो कांचा काय करतो प्रेमाला आमच्या मनावर येते दोघांवर मनावर म्हणजे अरे तुम्हाला काही नाते होते काय कळते का नाही एकाच गावामध्ये तुम्ही खुशाल उठले सुटले लगेच हे करू होते होते आपलं नातं आपलं सोयरीदारीचं सोयरीदारीचं काय नाही सोयरीदारी अरे पण नाही आवडत ना आम्हाला आमच्या घरचे नाही आवडत ना मला नाही आवडत ना का बरं मला काय कमी एकदम एक नंबरचा गुंड माणूस आहे ना कोणता गुंड एक तरी बरं म्हणतं का तुझ्याकडे एक बायक तरी टिकली का तीन बायका केल्या तर हिच्या करता मी बायका नाव झालं नाही नाही माझ्या करता हा आज ना उद्या उघडं म्हणणारच होता ना आमच्या करता नवरी सोडले का अरे काही लाज बीज वाटायला पाहिजे तुला लाज वाटायला पाहिजे थोडीशी आपलं खानदान काय आपलं कुळ काय आपण करतो काय आमच्या आमच्या खानदानाला काय झालं काय आमच्या खानदानाला तुमचे खानदान कोणते लय नालाय तुमचे खानदान आमच्या आजे पंचजण होते आता आम्ही सजन झालो आजाला चार बायका केल्या होत्या तो आजाला चार बायका केल्या होत्या चार बायका करून मी थांबला नाही माहिती का चार बायका करून तीन बायका ठेवल्या होत्या हा हो ठेवलं होत सात सात बाया होत्या सात बाया तर तिचं बागत नव्हतं तर तिचं बागत नव्हतं बोलायला काय वाटत नाही होत ना गडी मरत होत मरत असे खानदानी मध्ये लोक तुला सोडून मी कोणा करतो का प्रेम तीन बाय अजून एक बाय टिकून तू विचार करते की नाही थोडाफार नाही हिला मी टिकून हिला टिकून हा कलीजा कलीजा काय कलीजाला टिकवशी तिचा जीव केवढा तू केवढा मग त्याला काय होत आमचं आमचं प्रेम प्रेमाला काय करतो प्रेम कवटाळायचं हे तुम्हाला काय म्हणायचं नक्की मला हे म्हणायचंय की ही का आली इकडं काय आली म्हणजे हिला मी बंद करून ठेवलं तिला बुगडलं कोणी नवऱ्याजवळ राहत नाही ही सकाळ संध्याकाळ मला कधी भेटत नाही मी कामावर गेलो का बंद करून जातो संध्याकाळी येऊन पाहतो ती काय राहते हिला नेमकं उघडी जाऊन चिडून कोणी सोडलं तुला आज कोणी सोडलं तुला वहिनीला सांगितलं तर मी कुलूप उघडायला तिच्या आईला म्हणजे घरातलंच घरातच काय नाही राहते ना ती खिडकी तू मागे उतरली होती हा ती खिडकीच्या गॅप मोठा लागली गेली असेल बारीक आहे ती अर्जंट भेट आहे ना खिडकीतून उडू लागली ना काय तुला काय वाटत खिडकीतून डायरेक्ट खिडकीतून उडी मार माझ्या कथा ती काय करू शकते नाही आता मी वैतकलोय आता मी काय तिला नवरा पाहून देत नाही आता असं करा तू एक काम कर मी तुझं एसीच लग्न लावून देतो हा एसी संघच लग्न लावून देतो मग काय करणार इज्जत गेल्यापेक्षा ते बरं ना तर इज्जत काढून घेऊ तीन बायकांनी टिकवलं मग मला टिकवलं म्हणजे तुला कळायला पाहिजे ना पहिले
त्याच्याजवळ तीन बायका थांबल्या आपण कसं आपल्याला कसं फिकीर म्हणून नाही ही थांबन मायापासून थांबन मी तुला खूप जेवला आहे खूप जेवला आहे खूप जेवला आहे काय बरं वाटलं करून घेशील पुन्हा चला मग तुमचं लग्न लावून देतो चला चल लगेच चला आज आहे ना आजच्याच चला आजच्याच तुमच्या गावात कोर्टात कशाला पहिले गावात करून टाकू म्हणजे माझी गावात इज्जत तरी राहील काय करणार नाही इलाज आता हाका बरं याला हाका बरं गप्पा झालं काय झालं आता तू काय म्हणली लग्न करायचं मग लग्न नका का बरं म्हणजे लग्न नाही का नाही म्हणजे लग्न नाही का नाही मावले तू आधी तीन लग्न झाले ना चौथं कर ना पण काय देणं बंद ना चौथं लग्न तुझ्याजवळ एक बी बायकू नाही ना आता तुझ्याजवळ एक बी बायकू मी काय याय ना लग्न तर नाही का ना मग काय करायचं लपड करीन लपड करीन लपड करीन कोणती पद्धत लपड करीन परतीला मरून सोडतो सगळं लपड करीन मी अरे म्हणजे तुम्ही दोघं हवेतच राहशाल ना तुम्हाला कोणी वारीस बिरीस काही नको तुम्ही घरी आली तरी चालेल पण लग्न नाही करणार नाही लग्न करून टाकत नाही लग्न बिग्न आज आजच्या चला चावडी चालत लग्न नाही लग्न नाही चला गावात चला लपड काय लपड किती मरेपर्यंत तू असं लपड पाहिलं पाहिलं याला काय पाहिजे फक्त लपड लपड याला फक्त तुझ्या शरीरावर प्रेम आहे काय लपड प्रेम आहे फक्त तुझ्या लपड पाहिजे पाहिलं कळलं का जाऊ जाणार तुला जाऊ जाणार नाही थांब थांब बस बस थांब थांब या आता इकडे येतो असं तिकडे करशील का नाही लग्न लग्न करशील का नाही मला घरचे विचारलं लग्न तू लफडं घरचे विचारून केलं का पाय आता पाय पाय सोडून दिला इकडं आले अरे तू मारायच्या लात डोंगरावरती हा काही कामाचा नाहीये मारू नको बघा नाही नाही बर का आता याच्या नादी लावू नको बर का हा त्या लायकीचा नाही मग याची परीक्षा पाहतो तुम्ही हा काय करतो बने आमका पाहिलं नाही याला फक्त मजा मारायची तुझ्या सोबत मजा मारायलाच राहत का फक्त हा लग्न नको याला अरे काय लाज वाटले पाहिजे दुसऱ्याच्या बहिणीची इज्जत घ्यायला नाही आपल्याला काही कळलं पाहिजे का आपण दुसऱ्याची बहीण करतो तर आपली बहीण कुठून लोकांची बहीण कुठून नाही मी चुकलो बघ समजलं पाहिजे ना नाही चुकलो तर मग तू आता प्रायचित कर ना लग्न कर ना नाही पण माझी लग्न व्हायली ना आता ते माझ बायको घेऊन येतो पहिली पहिली इकीचं लग्न केलं इकीची माळ केली इकीचं मोहर तर केलं आता ती लग्नाचीच घेऊन येतो तेव्हा मा बायकांनी लग्न करून घेतलं एक राहिली लग्नाची ना तिनं हिला काय झालं मग हिला काय झालं हिला काय हिला काय त्रास आहे हिला तुला प्रेम करायला चालत लफडं करायला चालत मी लग्न करायला काय अडचण काय कमी याच्यामध्ये लग्न मी म्हणून तिचा भाऊ म्हणून राहिले लग्न कर म्हणून काल एवढं बाबानगडी पडेल खोल पाण्यामध्ये खर्च आहे तिच्या माग चल आता ना इथून पुढे ना याच्या नाजीला तोंड सुद्धा पाहू नको चल तोंड सुद्धा दाखवायचं नाही मला नंबर बिंबर सगळं डिलीट मार चल